नमस्कार, आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी, चवडी ही पवारांच्या बापाची जहागिरी नाही, सदाभाऊ खोत। चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी काय आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 297वी जयंती आहे। अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगरमधील चवडी येथे कार्यक्रमाचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने करण्यात आलं आहे। चवडीत जाण्यापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी अडवलं आहे। यानंतर सदाभाऊ खोत यांनी पवार घराण्यावरून जोरदार टीका केली आहे। सदाभाऊ खोत आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी अडवल्यानंतर राजकीय वाद पेटले आहे। चवडी ही पवारांच्या बापाची जहागिरी नाही, अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ ही कुणाच्या बापाची जहागिरी नाही, आम्ही प्रवेश करणारच, हे समाजकंटक राजकारणी आम्हाला का अडवत आहे जनतेला ठाऊक आहे, असे बोलत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार जहरी टीका केली आहे। यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय। गोपीचंद पडळकर म्हणाले, मी लहान असल्यापासून चवडीला अहिल्यादेवीच्या दर्शनासाठी येत आहे, पण आम्हाला अशा रीतीने कधी अडवण्यात आलं नाही। आज शरद पवार यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे आम्हाला रोखण्याचा प्रयत्न होत आहे। शरद पवार यांनी अहिल्यादेवीच्या जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण आणले, शरद पवार यांनी आमच्या चार पिढ्या बर्बाद केल्या आहे। रोहित पवार हे त्यांचं सुधारित व्हर्जन आहे, आम्ही त्यांना आमच्या मनगोटीवर बसू देणार नाही। मित्रांनो, नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। आपला व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा।